आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. जेवली पण नाहीये, आत्ता अशी बसलीस एकटीच विचार करत, तोंड पाडून बसलीस बघ काय झालंय. काही नाही अग, बाबाने मला जेवायला बसू दिलं नाही ना शेजारी, म्हणून थोडा मूड अप झालाय. खोटं. खरं कारण सांगू? तू कितीही अप्पूताईशी भांडलीस तरी अप्पूताई घरात कुठेही दिसत नाहीये, म्हणून करमत नाहीये तुला, हो की नाही? आणि शिवाय तिच्या पाठवणीला तिला निरोप द्यायला आलीच नाहीस तू, त्यामुळे थोडस गिल्टी वाटतच असते ना. नाही असं काहीच नाहीये. तेव्हा तुम्हा दोघींमध्ये भांडणं होतात, पण जेव्हा तू अबोला धरतेस ना तुम्हा दोघींनाही त्रास होतो. आता विसर ना जे झालंय ते. अगं आपल्याला अप्पूच्या सासरी बोलवलंय, मंगळागौर करणार आहेत अप्पूताईची, जाऊया ना आपण तिघी. येशील ना? तुझ्याशी बोलते मी पिऊ. नाही, तुमची ती नर्स शांती म्हणाली होती त्यानुसार एकदा हे कागद वाचून घ्या. नाही उद्या जर काही कमी जास्त झालं तर माझ्यावर यायला नको. नाही ती म्हणाली ते बरोबरच आहे, पण ते तुला नाही लागू होत, तू घरच आहे, इट्स ओके. अरे इनफॅक्ट ती तर मला असंही म्हणाली की तू पॉवर ऑफ अटॉर्नीच्या पेपर्सवर माझ्या सह्या घेत होतास. काय फाईल्स राहू दे, समोर ठेव, दोन दिवसात युवराज येईल ना त्याला जरा बघू. ओके. शनी अर्पिता आणि तो युवराज दोघेही घरातून गेले तरी माझ्या वाटेत येतात असेल. एक शांती बनून ह्याला सावध करत होती आणि युवी तर एकूण एक पेपर वाचणार आहे, पण हीच संधी आहे नील. आपण गौतमला सांगितलं पाहिजे की ते दोघ आधीपासूनच एकमेकांच्या प्रेमात होते. म्हणजे मग माझ्या वाटेतले ते दोन्हीही अडथळे कायमचे दूर होते. येस. आता यात काय एवढा विचार करायचा? सर ऍक्च्युली मला तुमच्याशी अर्पिता आणि युवराज बद्दल थोडं महत्वाचं बोलायचं होतं. सर
तुम्ही आधी शांत व्हा. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऐकून त्रास होईल, पण आधी माझं नीट ऐकून घ्या प्लीज. मी सर, अर्पिता खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही आता तुमच्या मनातला तिच्याबद्दलचा राग प्लीज काढून टाका. आणि तिला स्वीकारा सर. नील सर, अहो पण अर्पिताचं खूप प्रेम आहे तुमच्यावर म्हणून मी. नील नको, माझ्या समोर त्या मुलीचं नाव तिच्या विषयी नको ना. ह्या प्रियाला पण आत्ताच यायचं होतं. आता मी गौतमला अर्पिता आणि युवराजच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगायला जाणारच होतो आणि नेमकी ही टपकली. अर्पिता तू थांबव आता हे सगळं, ह्या पुढचा जप मी करेन. अर्पिता ऐक माझ, ऐक.